करून दिल्याशिवाय तो बंद करून उठणार नाही. त्यासाठी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा तुमचा आमच्या जीवनाचा अमोल मंत्र डॉक्टर बाबासाहेबांनी दिला. तुमच्या आमच्या सुखी समृद्ध संपन्न जीवनासाठी बाबासाहेबांनी अपार कष्ट केले. घाम घाला, रक्ताचं पाणी केलं, झगडले झुंजले झिजले बाबासाहेब. बाबासाहेबांचा देव झिजला म्हणून तुमचा आमचा देव सजला हे नीट लक्षात ठेवा. अरे म्हणूनच कायदा पटला, रामदास झाले, खासदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, आले तसे निघून गेले, पण एक नाव चिरंतन राहिलं. ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, दीनदलितांना बाबासाहेबांनी जागृत केलं. त्यांना स्वतःच्या कशी बुद्धीची, बळाची, ताकदीची जाणीव करून दिली. पण राना रानातून, वनावनातून, गावागावातून, डोंगरदऱ्यातून हातातल्या निघून हा समाज बाहेर पडला. कोणी इंजिनियर झालं, कोणी वकील झालं, कोणी डॉक्टर झालं, कोणी कलेक्टर झालं. म्हणूनच सर्कस मध्ये बंदुकीच्या जोरावर आणि हंत्याच्या धाकावर अनेक वाघांना माणसासारखं वागायला शिकून आली. अनेक माणसं मी पाहिली, पण कसल्याही धाकाशिवाय सामान्य माणसाला वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ मी पाहिला. त्या वाघाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचं कार्य कर्तृत्व, नेतृत्व, मातृत्व हिमालयाच्या उंचीचं आहे. सह्याद्री एवढं बुलंदर बलाढ्य आहे. बाबासाहेबांचं कार्य कर्तृत्व, नेतृत्व, मातृत्व हिमालयाच्या उंचीचं आहे. सह्याद्री एवढं बुलंदर बलाढ्य आहे. त्यांची झुंज, त्यांचा रडा मान सन्मान एवढा मोठा आहे की सरकारी कार्याला फोटो घरी बरेच नेते होऊन गेले, पण देवाला फोटो ठेवून त्यांची पूजा जंद करते असे एकच विश्वरत्न होऊन गेले. त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे लोक तो इंसान को गुलाम बनाकर बादशाह बने, मगर गुलामा को ऐसा बनाने वाला बादशाह बाबा साहेब थे. अरे हुए जमाने में कही बादशाह, पर बादशाह हो के बादशाह बाबा साहेब थे. या जयंती सहाच्या निमित्तानं मी एवढंच म्हणेन, बाबासाहेब तुम्ही नवसत पावलं देव नव्हे, कुठल्याही गल्लीचा राजा नव्हे, दामय मा भारतातील पात्र नव्हे, ती जागरण देवस्थान नव्हे. ही तुमच्या नावे एप्रिल महिन्यात जागरण नव्हे, त्यांना जागरण होते. स्वातंत्र्याच्या हक्कापासून, समतेच्या हक्कापासून, शिक्षणाचा माणूस म्हणून जगण्याच्या हक्कापासून दूर ठेवलेला समाज तुमच्या जयंतीच्या निमित्तानं तुमच्या आचार विचार संस्कार जिवंत ठेवत आहे. तोपर्यंत जिवंतच नव्हे, तोपर्यंत चंद्र सूर्य तारा आहे, तोपर्यंत ज्वलंत ठेवत आहे. म्हणूनच उपस्थित तरुणांना एवढं सांगणं आहे, अरे पोटात अन्न नसले